जलीकट्टूवर सुप्रीम कोर्टानं घातलेल्या बंदीविरोधात चेन्नईतल्या मरीना बीचवर कालपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आज आणखी तीव्र झालं आहे. आज सुद्धा हजारोंच्या संख्येनं नागरिक मरीना बीचवर जमले आहेत. दरम्यान आंदोलनाच्या सुमोटोला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. या प्रकरणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आज मोदींची भेट घेतली. जल्लीकट्टूवरची बंदी उठवावी आणि यासंदर्भात अध्यादेश काढावा असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं मोदींनी यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जल्लीकट्टूवर बंदी घातली आहे. हा पारंपरिक खेळ खेळता यावा यासाठी जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी काळे कपडे घालून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. With due respect to the court of justice everyone is entitled to their opinion over here. That is the reason why we are voicing it out. An ordinance can be passed which according to each person, each individual's knowledge. We are requesting that to happen because as I said again, there would be a misconception about Jallikattu, and those misconceptions should be eradicated and understand the actual concept of Jallikattu. क्रुएल्टी इसके अंदर है. आप उसको रेगुलेट करो. कुछ जानवर तो तड़पेगा, उसको परेशानी से गुजरना पड़ेगा. तो हम कोशिश कर रहे हैं कि लोग जो कानून बनाते हैं वो भी समझें कि आप एक क्रुएल इवेंट को हमारे ट्रेडिशन क्यों मानना चाहते हैं. तो और बहुत सारे तरीके हैं जिस तरह से आप बुल को रख सकते हैं, उसको पालन पोषण कर सकते हैं, उसका रखरखाव कर सकते हैं, लेकिन एक क्रुएल्टी ज़रूरी नहीं है आपको उनके रखने के लिए. तो उसके अलावा ऑर्डिनेंस में कुछ भी आता है, अगर हमें कुछ करना होगा तो हम अपने लॉयर टीम से बात करेंगे और आगे से कार्रवाई करेंगे. We are not just the DMK. Tamil Nadu is very disappointed with the Prime Minister's reply to the Chief Minister of Tamil Nadu. We did expect something positive to come out of this, but he has not taken it even one step forward. And the Prime Minister has also said that we will stand by this Tamil Nadu government in whatever it does. Does it mean if Tamil Nadu is going to hold Jallikattu that the central government is it going to support us?